शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी मारली सत्यजित देशमुखांना मिठी। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष यांचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना कडकडून मिठी मारत शुभेच्छा दिल्या। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपच्या सत्यजित देशमुख यांना कडकडून मिठी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे, मात्र काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष व आमदार विक्रम सावंत यांचा पराभव झाला आहे। भाजपचे प्रकाश जमदाडे यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा पराभव केला आहे। सत्ता आली असली तरी गड आला पण सिंह गेला अशी काँग्रेसची अवस्था आहे। शहराध्यक्ष चक्क भाजपच्या उमेदवाराला मिठी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने सांगलीकरांच्या भाषेत करेक्ट कार्यक्रम झालाय का अशी कुजबूज सांगलीत सुरू आहे। निवडणूक बिनविरोध न केल्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला असून भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रम सावंत यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे। विक्रम सावंत हे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत। तर माझी सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि भाजप नेते सत्यजित देशमुख हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सख्य साडू आहेत।